लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे हे विचार करण्यापेक्षा तुमचे स्वतःचे तुमच्याबद्दल काय मत आहे हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम, कायदा सल्लागार, पुण्याहून आपले स्वागत करतो. एखादी व्यवहार जर तुम्ही करत असाल आणि त्या व्यवहारामध्ये जर तुम्ही टोकन अमाऊंट दिलेले असेल परंतु त्या व्यवहाराचा करार किंवा खरेदीगत पूर्णपणे होत नसेल किंवा करून दिला जात नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय पर्याय तुमच्याकडे आहेत हे सविस्तर जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ऑनलाईनच्या युगात कुठेही न जाता तुम्हाला जर घरी बसून कायदा सल्ला किंवा कागदपत्र तपासणी किंवा तुमचे कोर्टाचे काही विषय असतील तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात. अनेकदा असं होत असतं की करार हा केला जात असतो आणि त्या करारामध्ये अनेक अटी शर्ती असतात, परंतु ज्यावेळेस करार केला जातो त्यावेळेस आश्वासनेही दिली जात असतात आणि काही काळासाठी तशी आश्वासने पाळले देखील जात असतात, परंतु काही कालांतराने त्या करारातील अटी शर्ती ह्या पूर्ण होत नाही किंवा त्याची पूर्तताही केली जात नाही, समोरच्या पार्टीकडनं टाळाटाळही केली जात असते. जसे की एखादा मालमत्तेचा व्यवहार तुम्ही केला, मग यामध्ये जमीन असेल, प्लॉट असेल किंवा फ्लॅट असेल, त्या संदर्भातील करार किंवा खरेदी खतामध्ये तुम्ही अटी शर्ती घातल्यात, मग यामध्ये ताबा तुम्हाला पैसे दिल्यानंतर दिला जाईल किंवा खरेदी खतानंतर तुम्हाला ताबा दिला जाईल, अशा अनेक बाबींच्या अटी शर्ती त्याच्यामध्ये असतील. तर त्यामध्ये जर समजा खरेदी खत झाल्यानंतर किंवा करार झाल्यानंतर जर त्या कराची अटी शर्तींची पूर्तता होत नसेल, म्हणजेच ज्या अटी शर्ती तुम्ही घातलेल्या आहेत त्या पूर्ण होत नसतील, तर तुम्हाला त्या अटी शर्तीची पूर्तता करून घेण्यासाठी, मग यामध्ये ताब्यासंदर्भात असेल किंवा पैशाच्या व्यवहारासंदर्भात असेल, त्यासाठी तुम्हाला दिवाणी न्यायालयामध्ये दाद ही मागता येत असते. कारण एखाद्या कराराची विशिष्ट पद्धतीने पूर्तता करून देण्याचे आदेश हे दिवाणी न्यायालय देऊ शकत असते आणि जर त्या खरेदी खतासंदर्भात महसुलीमध्ये नोंद झालेली असेल तर तुम्ही महसुली न्यायालयामध्ये जाऊन काही उपयोग होणार नाही. त्यासाठी तुम्हाला जो करार झालेला आहे किंवा खरेदी खत झालेलं आहे ते रद्द करून घेण्यासाठी तुम्हाला दिवाणी न्यायालयामध्येच जावं लागणार आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की करारामधील ज्या अटी शर्ती आहेत त्या जर समोरच्या व्यक्तीकडनं पूर्ण होत नसतील किंवा ताबा दिला जाणार नाही किंवा त्या व्यक्तीला ते शक्य नाही, तर त्यावेळेस तुम्ही कोर्टाला विनंती करू शकता जो काही तुमचा करार झालेला आहे, खरेदी खत झालेला आहे, ते रद्द करून घेण्यासाठीचा. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. याआधी मी अनेक कायदेविषयी व्हिडिओ या माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहे, ते देखील तुम्ही बघू शकता. धन्यवाद.